ग्रामर है। सुरुवात करू आपण छोट्या छोट्या ग्रामर पासून, छोट्या वाक्यांपासून। अँड टुडे द फर्स्ट टॉपिक वी आर गोइंग टू लर्न एज सून एज, एज सून एज। बघायला एवढंच वाटतं, या सून एज मी लिहिलेलं आहे तेवढंच वाटतंय की एवढंच या सून एज असेल। मित्रांनो या सून एज एवढंच नाहीये, एज सून एज एवढंच नसतंय, एज सून एज डॅश 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 कॉमा असं असतंय। As soon as dash dash comma असं ते असते। As soon as means जर आणि comma म्हणजे तर, जर असं केलं तर, तसं केलं तर, असा त्याचा अर्थ होतो। So how do we learn the as soon as? As soon as शिकत असताना कोणत्या गोष्टी आपल्याला महत्त्वाच्या आहे? सगळ्यात महत्त्वाची की या प्रकार यामध्ये वाक्य कसे येतात ते बघू आपण। दोन प्रकारचे याच्यामध्ये वाक्य विचारले जातात, एक तर सेपरेट सेंटेन्स ज्यांना आपण सिंपल सेंटेन्स म्हणतो, किंवा सेकंड कॉम्प्लेक्स सेंटेन्स। दोन प्रकारची वाक्य याच्यामध्ये विचारतात, ते सिंपल कसे असतात आणि कॉम्प्लेक्स कसे असतात हे आपण नंतर शिकू। आज फक्त एवढं शिकू की कशा प्रकारचे वाक्य असतात। उदाहरणार्थ पहिलं वाक्य, मोहन ओपन्ड द डोर फुल स्टॉप ही सॉ अ बॅग ऑफ कॉइन्स, ही सॉ अ बॅग ऑफ कॉइन्स। या प्रकारचं वाक्य विचारलं जाऊ शकतं, असे वाक्य येत आहे। किंवा दुसरं वाक्य, ते थोडस माग गेलं, लक्ष्मी सॉ हिम and lost her temper instantly। My dear friend, याचे दोन वाक्य मध्ये काय फरक आहे? The first sentence that is Mohan opened the door full stop, he saw a bag of coin। दोन स्वतंत्र वाक्य याच्यामध्ये दिलेले आहेत ना, दोन स्वतंत्र वाक्य। दुसरं वाक्य, लक्ष्मी सॉ हिम, लक्ष्मी सॉ हिम अँड लॉस्ट हर टेम्पर इन्स्टंटली, हे कंजेक्टेड सेंटेन्स आहे, संयुक्त वाक्य या ठिकाणी, कॉम्प्लेक्स सेंटेन्स ते आहे। आता दोन्ही प्रकारचे वाक्य तुम्हाला विचारले जातात, मग अशा वाक्याचं ॲज सून ॲज कसं करायचं? तुम्हाला ऑलरेडी उत्तर दिलेले असतात, दहावीला उत्तरं दिलेली असतात, नववीला सुद्धा उत्तरं, सगळ्या ज्याचे दिलेले असतील असं नाही, म्हणून आपण बेसिकच शिकणार, सगळ्या ज्याचे दिलेले असतात असं नाही। म्हणून आता जर दिलेलं वाक्य या प्रकार दोन्ही प्रकारपैकी कोणत्याही प्रकारचं असेल, हाऊ कॅन बी सॉल्व इट, ते दिलेलं वाक्य आपण ॲज सून ॲज मध्ये कसं लिहायचं, नियम बघा। सगळ्यात पहिल्यांदा ज्या वाक्यामध्ये ॲज सून ॲज वापरायचं आहे, पहिला नियम की ॲज सून ॲज नेहमी वाक्याच्या सुरुवातीलाच वापरायचं, वाक्याच्या सुरुवातीला वापरायचं, वाक्याच्या सुरुवातीला वापरायचं, ॲज सून ॲज वाक्याच्या सुरुवातीलाच वापरायचं। मग सुरुवातीला वापरलं सर बरोबर आहे, पण सुरुवातीला जर आणखी कोणते शब्द आहेत, सुरुवात कुठून समजायची, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट सुरुवात कुठून समजायची, इन इंग्लिश और इन एव्हरी लँग्वेज ईच सेंटेन्स इज स्टार्टिंग विथ, बिकॉज देर आर फोर काइंड ऑफ द सेंटेन्सेस, चार प्रकारचे वाक्य असतात, असर्टिव सेंटेन्स, इंट्रोगेटिव सेंटेन्स, इम्पेरेटिव सेंटेन्स, एक्सक्लामेटरी सेंटेन्स, असे चार प्रकारचे वाक्य असतात। त्या चार प्रकारच्या वाक्य कसे असतात हे आपण शिकणारच आहोत, कशाने स्टार्ट होतात, कुठे स्टार्ट होतात, कोणते कंटेन्स असतात ते आपण नंतर शिकणार आहोत। परंतु हे शिकत असताना यात फक्त तुम्हाला असर्टिव सेंटेन्स येणार, आणि कोणत्याही असर्टिव सेंटेन्सची सुरुवात, कोणत्याही असर्टिव सेंटेन्सची सुरुवात ही सब्जेक्टनेच होते। मग सब्जेक्टमध्ये दोन गोष्टी असतात, कोणत्या दोन गोष्टी असतात सब्जेक्टमध्ये? दोन गोष्टी असतात, फर्स्ट नाउन अँड सेकंड प्रोनाउन। कोणत्या दोन गोष्टी असतात? नाउन आणि प्रोनाउन, कोणत्याही, हा दोन गोष्टी असतात।
सो आता नाउन म्हणजे काय, नाउन म्हणजे कोणत्याही व्यक्ती वस्तू स्थळ याचं नाव, व्यक्ती वस्तू स्थळ याचं नाव म्हणजे नाउन. आणि प्रोनाउन म्हणजे सर्वनाम, नामाच्या ऐवजी वापरला जाणारा शब्द. दोन्ही मी शॉर्ट मध्ये सांगतोय. जसं नाउन राम, सीता, दिनेश, विक्की, दीज आर द नाउन. किंवा आष्टी, कारंजा, नागपूर, पोलीस स्टेशन, बस स्टॉप, दीज आर द नाउन. ते असतात नाउन. प्रोनाउन द वर्ड विच यूज इन्स्टेड ऑफ द नाउन, नामाच्या जागी येणारे शब्द, नामाच्या जागी येणारे शब्द म्हणजे प्रोनाउन. जसं आय, वी, यू, यू, ही, सी, इट, दे, दिस, दॅट, भरपूर आहे. ओके, तर एकतर नाउन येतात किंवा प्रोनाउन येतात. म्हणजे एवढी गोष्ट तुम्हाला समजली की कोणत्याही वाक्याच्या सुरुवात ही नाउन किंवा प्रोनाउनने होते, असर्टिव्ह सेंटेन्स असेल तर. मग आता दोन्ही असर्टिव्ह सेंटेन्स आहे, इथं मोहनने सुरुवात झाली, इथं लक्ष्मीने सुरुवात झाली, आणि याला असर्टिव्ह येतात म्हणून बाकीच्या सेंटेन्सचा विचार बाजूला ठेवायचा. ओके, आता ऍज सून ऍज सुरुवातीला वापरायचे असे म्हटले, मग सुरुवातीला कोणते शब्द येतात? बऱ्याच वाक्यात सुरुवातीला वेन येतोय, ते वेन असेल काढून टाकायचं. नो सुनर येतय, नो सुनर, नो सुनर असेल तर ते काढून टाकायचं. फक्त ऍज असेल ते ऍज सुद्धा काढून टाकायचं. हार्डली असेल तर ते हार्डली सुद्धा काढून टाकायचं. पहिला नियम, व्हाईल वी आर गोइंग टू लर्न द ऍज सून ऍज, द फर्स्ट लॉ ऑफ द ऍज सून ऍज, वी हॅव टू यूज ऍज सून ऍज ऍट द बिगिनिंग ऑफ द सेंटेन्स. We have to use as soon as at the beginning of the sentence. Second thing, we have to memorize that the other word which if given into the given sentence, jar dilelya vakyacha suruvatila when asel, no sooner asel, as asel, hardly asel, tar he shabd kadun takavet, ashe shabd kadun takavet, ashe shabd काढून टाकावे. तिसरी गोष्ट, मग पहिल्या वाक्याच्या सुरुवातीला आपण ऍज सून ऍज घेतलं, पहिलं वाक्य लिहून टाकायचं, दोन्ही वाक्याच्या मधात फक्त कॉमा वापरायचा. दोन्ही वाक्याच्या मधात कॉमा द्यायचा किंवा कॉमा वापरायचा. दोन्ही वाक्याच्या मधात काय वापरायचा? कॉमा. मग दोन्ही वाक्याच्या मधात कॉमा वापरत असताना तिथे सुद्धा, जसं या ठिकाणी अँड आहे, दुसरं जे वाक्य आपण घेतलं लक्ष्मी सॉ हिम अँड लॉस्ट हर टेम्पर इन्स्टंटली, या वाक्यामध्ये दोन्ही वाक्य कशाने जोडलेले आहे, कंजेक्शन काय आहे, अँड आहे, असे शब्द काढून टाकायचे. म्हणजे दोन्ही वाक्याच्या मधात जर अँड असेल, बट असेल, वेन असेल, दॅन असेल किंवा फुस्टॉप असेल, हे काढून टाकायचं. जेव्हा आपण दोन्ही वाक्याच्या मधामध्ये कॉमा वापरतो तेव्हा अँड, बट, वे, दॅन, फुस्टॉप असे आलेले शब्द तुम्हाला काढून टाकायचे आहे. झाले चार नियम. पाचवी गोष्ट लक्षात ठेवायची की जेव्हा दुसऱ्या वाक्यात तुम्ही कॉमा दिला, म्हणजे पहिलं वाक्य संपलं आणि मग कॉमा दिला, या कॉम्यानंतरच्या वाक्याची सुरुवात, कॉम्यानंतरच्या वाक्याची सुरुवात ही सब्जेक्टनेच व्हायला पाहिजे. सुरुवात कशाने व्हायला पाहिजे? सब्जेक्टने. दुसऱ्या वाक्याची सुरुवात ही नेहमी कशाने व्हायला पाहिजे? सब्जेक्टनेच व्हायला. जसं आता या पहिल्या वाक्यामध्ये बघा, पहिल्या वाक्यामध्ये फुस्टॉप नंतर ही हे सब्जेक्ट आहे, दुसऱ्या वाक्यात सुरुवात हीने झालेली आहे, परंतु या दुसऱ्या वाक्यामध्ये अँड नंतर इथं सब्जेक्ट आहे का? नाही. मग जेव्हा सब्जेक्ट नसेल तर दुसऱ्या वाक्यात सुरुवात सब्जेक्टनेच व्हायला पाहिजे. मग सर सब्जेक्ट तर दिलं नाही आहे, घ्यायचं कसं? इथं तर दिलंच नाही आहे सब्जेक्ट. अरे सोपं आहे ना,
सोप कस है जर जे पहिल्या वाक्यात सब्जेक्ट दिलेलं आहे त्या सब्जेक्टच्या अनुषंगानेच इथं सब्जेक्ट घ्यायचं. मग सर इथं लक्ष्मी आहे तर इथं लक्ष्मी घ्यायचं का, इथं मोहन आहे तर इथं मोहन घ्यायचं का, नाही. इथं मोहन आहे तर इथं दुसऱ्या वाक्याच्या सुरुवातीला मोहन घ्यायचं नाही, इथं लक्ष्मी आहे तर दुसऱ्या वाक्याच्या सुरुवातीला लक्ष्मी घ्यायचं नाही, तर प्रोनाऊनच वापरायचं आहे. काय वापरायचं? प्रोनाऊन. जसं मोहन, मोहन इज मॅस्क्युलिन, मोहन इज मॅस्क्युलिन नाउ, सो यूज ही. लक्ष्मी इज फेमिनिन, लक्ष्मी इज फेमिनिन, सो यूज सी. ओके, अंडरस्टूड गाइस? त्यानंतर पाचवी गोष्ट, पुढची गोष्ट लक्षात घ्या की जेव्हा आपण एज सून एज वाक्य बनवतोय, एखाद्या वाक्यामध्ये एज सून एज वापरतोय, त्या वाक्यामध्ये काही कालदर्शक शब्द आलेले असतात, काही कालदर्शक शब्द त्या ठिकाणी आलेले असतात. कसे? जसे इथं दुसऱ्या वाक्यात आलेलं आहे इन्स्टंटली, त्यानंतर क्विकली किंवा सडनली, जस इमिजिएटली, इमिजिएटली असे शब्द काढून टाकायचे असतात. कोणते शब्द काढून टाकायचे? इन्स्टंटली, क्विकली, सडनली, इमिजिएटली, या प्रकारचे शब्द तुम्हाला काढून घ्यायचे असतात. तेव्हा कुठे आपल्याला जे वाक्य आपण असण्याचं करू ते प्रॉपर होईल. सो वन्स अगेन टुडे डिअर फ्रेंड वी आर गोइंग टू लर्न द एज सून एज, हाऊ टू यूज द एज सून एज. फर्स्ट, यूज एज सून एज ऍट द बिगिनिंग ऑफ द सेंटेन्स. सेकंड, व्हाइल वी यूज एज सून एज ऍट द बिगिनिंग ऑफ द सेंटेन्स, रिमूव व्हेन, नो सूनर, एज, hardly, if they are given into the beginning of the given sentence. Third, use comma between two sentences, between two sentences. But while you are going to use comma between two sentences, you have to remove, you have to remove and, but, when, then. अशा प्रकारचे शब्द त्या ठिकाणी काढून घ्यायचे आहे. अशा प्रकारचे शब्द तुम्हाला वैष्णवी मुन्ने कोण आहे, मुन्ने कोण आहे, माईक बंद करायचा. मुन्ने अँड बट वेन दॅन फुस्टॉप काढून टाकायचे. तीच त्यानंतरची गोष्ट की कॉम्यानंतरच्या वाक्याची सुरुवात सब्जेक्टनेच व्हायला पाहिजे. जर तुम्ही त्या ठिकाणी कॉमा नंतर सब्जेक्ट वापरला नाही तर वाक्य चुकलं, तर वाक्य चुकलं असं समजून घ्यायचं. आणि महत्त्वाची आणखी गोष्ट की इन विच सेंटेन्स वी आर गोइंग टू यूज एज सून एज, देअर वी शुड हॅव टू रिमूव इन्स्टंटली, क्विकली, सडनली, इमिजिएटली. त्या वाक्यात दिलेले इन्स्टंटली, क्विकली, सडनली, इमिजिएटली हे शब्द आपल्याला काढून घ्यायचे आहे. मित्रांनो, एवढं पटकीने तुम्ही लिहून घ्या ते, किंवा तुम्ही स्क्रीनशॉट घेतला तरी चालेल, लिहून घ्या किंवा स्क्रीनशॉट घ्या, कारण ते बेसिक ग्रामर आहे आणि सोप्याकडून आपण कठीणाकडे चाललोय. म्हणून मी तुम्हाला 2 मिनिटाचा वेळ देतोय, 2 मिनिटामध्ये उदाहरणं कशा प्रकारे येतात आणि कोणते काय बेटा थोडासा नजदीक लो मोबाईल. मोठं होते का बघ तुम्ही? दिसतंय आता? हा, स्क्रीनशॉट काढून घेतला तरी चालेल किंवा लिहिलं तरी चालेल. आणि हे वाक्य 12वीला येतातच लक्षात घ्या, 10वीला सुद्धा हे वाक्य येतातच. म्हणून विद्यार्थी मित्रांनो, हे दोन्ही प्रकार, हे वाक्य दोन्ही वर्गाला येत असल्यामुळे काळजीपूर्वक तुम्हाला ते अभ्यासायचे आहे. ओके, झालं लिहून? ओके, चला आता मी तुम्हाला
सोडून द्यायला सुरुवात करतोय आपण या दोन्ही वाक्याचं असूनच करू. ठीक आहे, चला पहिल्या वाक्याचं असूनच आपण करायला सुरुवात करूया. स्क्रीनशॉट घेतला तरी चालेल. हा व्हेरी गुड. चला आता पहिलं वाक्य, वी आर गोइंग टू टर्न द फर्स्ट सेंटेन्स. मोहन ओपन द डोअर फुल स्टॉप ही सॉ अ बॅग ऑफ कॉइन्स. जुन्या अभ्यासक्रमामध्ये पहिलाच धडा होता आणि त्या पहिल्याच धड्यामधलं हे वाक्य होतंय. पहिल्याच धड्यामधलं ते वाक्य होतंय, ते आपण सगळ्यात पहिल्यांदा बघू. मोहन ओपन द डोअर ही सॉ अ बॅग ऑफ कॉइन. मग आता या वाक्याला आपल्याला ॲसुन्याज मध्ये परावर्तित करायचं, ॲसुन्याज या ठिकाणी वापरायचं आहे. मग कसं? पहिला नियम ॲसुन्याज वाक्याच्या सुरुवातीलाच वापरावे. ठीक आहे, ॲसुन्याज आपण वाक्याच्या सुरुवातीला वापरलं ॲसुन्याज. मग पहिलं वाक्य जसंच्या तसं लिहून टाकायचं. मोहन ओपन द डोअर. पहिलं वाक्य संपलं, दोन्ही वाक्याच्या मधात काय द्यायचा? कॉमा. मग दुसरं वाक्य, ही सॉ अ बॅग ऑफ कॉइन्स. अरे यार, लोक भी सुधरू नाही दे. ही सॉ अ बॅग ऑफ कॉइन्स. आता या वाक्यामध्ये आपण वाक्याच्या सुरुवातीला काय वापरलं? ॲसुन्याज. झालं, पहिलं वाक्य लिहिलं. पहिलं वाक्य लिहिल्यानंतर दोन्ही वाक्याच्या मधात काय दिला? कॉमा दिला. कॉमा दिला, कॉम्याला अंडरलाईन. आता याच्यात बदल करायची नव्हती म्हणून आपल्याला हे वाक्य सोपं आणि सरळ वाटलं. या वाक्यामध्ये तुम्हाला बदल करायची काहीच गरज नव्हती, एकदम सोप्या प्रकारचं ते वाक्य होतंय. आता बघा दुसरं वाक्य. या दुसऱ्या वाक्यामध्ये आपण आता ॲसुन्याज वापरणार आहोत. या दुसऱ्या वाक्यामध्ये आपण ॲसुन्याज वापरणार आहोत. वाक्याची सुरुवात आपण ॲसुन्याजने करू. ॲसुन्याज पहिलं वाक्य, लक्ष्मी सॉ हिम. लक्ष्मी सॉ हिम झालं, लिहिलं पहिलं वाक्य. मग दोन्ही वाक्याच्या मधात कॉमा. या ठिकाणचं अँड काढून टाकायचं, अँड कंजक्शन आहे, अँड काढून टाकायचं. अँडच्या ऐवजी काय घ्यायचा? कॉमा. मग एक नियम आहे की कॉम्यानंतर वाक्यात सुरुवात कशाने व्हायला पाहिजे? सब्जेक्टनेच व्हायला पाहिजे. मग इथं सब्जेक्ट दिला आहे का? नाही. मग सब्जेक्ट दिलं नाही तर पहिल्या वाक्यात सब्जेक्ट काय आहे? लक्ष्मी आहे. मग लक्ष्मी मॅस्क्युलिन आहे की फेमिनिन आहे की न्यूट्रल आहे? तर लक्ष्मी फेमिनिन आहे, म्हणून या ठिकाणी सी. झालं. मग दुसरं वाक्य, लॉस्ट हर टेम्पर. लॉस्ट हर टेम्पर शेवटचा नियम होता. इन्स्टंटली, सडनली, क्विकली यासारखे शब्द काढून टाकायचे असतात, म्हणून ते आपण काढून टाकले. पहा दुसरं वाक्य कसं केलंय आपण. We use ॲसुन्याज at the beginning of the sentence. Then we wrote the first sentence. We use comma in the middle of both sentences. We have removed the and. Then after the comma we begin the sentence with C. Here was not subject but we have taken the subject here. Then we wrote the second sentence and we removed there instantly. या प्रकारे आपण ॲसुन्याज कॉमा याचा वाक्यात उपयोग केलेला आहे. मित्रांनो, या प्रकारे ॲसुन्याजचे वाक्य तुम्ही स्क्रीनशॉट काढून घ्या त्याचा पटकीने. हा हा, एक गोष्ट आणखी पुन्हा मित्रांनो बघा, आज पहिला दिवस होता. या पहिल्या दिवशी आपण आपल्या पद्धतीनं सुरुवात केली. बरेचसे विद्यार्थी जॉईन होऊ शकले नाही. उद्यापासून आपण त्याच्यामध्ये अजून काही करता येते का ते प्रयत्न करू. आणि असेच प्रत्येक, आज जस्ट सुरुवात होती, पहिले 15-20 मिनटं मला थोडे सांगण्यामध्ये गेले. 45 मिनटाचीच मीटिंग आपल्याला झूमवर टाकता येते. ती केव्हाही संपली तर समजून जायचं आजचा क्लास संपलेला आहे. दररोज
जर संपली मीटिंग आपोआप बंद झाली समजून जायचं. ओके आलं हे वाक्य लक्षात तुम्हाला समजलं या ठिकाणी? ओके चला आता त्याच्या पुढचं वाक्य घेऊ. तिसरं वाक्य, तिसरं वाक्य मी या ठिकाणी लिहितो. He drank the water. He drank the water and felt better. He drank the water and felt better. तो पाणी पिला आणि त्याला बरे वाटले. तसे पाणी पिल्यावर बरंच वाटते, वाटते ना? तसंच ते वाक्य आहे. He drank the water and felt better. मग या वाक्यामध्ये आपल्याला as soon as वापरायचं आहे. आपण कसं वापरू ते as soon as? We have to use as soon as at the beginning of the sentence. As soon as. Then first sentence. He drank the water. He drank the water. Then we have used comma. We have to use comma. Then we have to begin the second sentence with subject. So here is not, here is absence of the subject. इथं subject दिला नाही, म्हणून कशावरून घ्यायचा? पहिल्या वाक्यातील subject वरून. इथं काय आहे? ही. म्हणून इथे ही felt better. आणि अंडरलाईन करायचं as soon as आणि कॉमा. बोर्डामध्ये जेव्हा तुम्ही सोडवाल किंवा आठवीचे वाक्य असो, नववी मध्ये आलेलं वाक्य असो, आठवी नववीलाही येतंय कारण सोपं आहे, बारावीला असो, जेव्हा तुम्ही बोर्डाच्या पेपरमध्ये जरी सोडवलं तरी त्या ठिकाणी as soon as कॉमा आणि जो बदल केला तुम्ही, जसं इथं ही घेतलं तर या हीलाही अंडरलाईन करायचं, इथे सी घेतलं या सीला सुद्धा तुम्ही अंडरलाईन करायचं, त्याला अंडरलाईन करायचं. ओके म्हणजे आम्ही जेव्हा बोर्डाचे पेपर तपासतोय तेव्हा आम्ही पाहतो की स्टुडंटने कोणता बदल केला. आम्ही जेव्हा बोर्डाचे पेपर तपासतोय की विद्यार्थ्याने काय केलंय ते आम्ही बघतो. जर ऑप्शन असेल तर मग प्रश्नच नाही, ऑप्शन तुम्ही पाहूनच लिहिता. पण ऑप्शन नसेल तर या प्रकारे तुम्हाला सुरुवात करायची सुरुवात करायची असतं आणि अंडरलाईन सुद्धा करायचं असतं. ओके गाईज, डीड यू गेट टुडेज पॉइंट? ॲज सून ॲज तुम्हाला समजलं व्यवस्थित? आता याच्यावरचं होमवर्क मी तुम्हाला तुमच्या ग्रुपवर टाकेल, त्या ठिकाणी ग्रुपवर तुम्हाला ते उदाहरण आणखी टाकेल जेणेकरून तुम्हाला सोडवता येईल. किंवा त्याच्यामध्ये काही डिफिकल्टीज आल्या, काही उदाहरणं डिफिकल्ट असले तर ते तुम्हाला ओळखता येईल आणि मला विचारता येईल. तर या ठिकाणी दररोज आपण पाऊन तास अशाच प्रकारे क्लास देतो. समजलं एवढं? मोडून टाकू आता. ओके पा पुन्हा की उद्यापासून सुद्धा हाच वेळ राहील तुम्हाला अधिकाधिक ज्या गरीब लेकरांना ते पोहोचवता येईल. मित्रांनो माझा हा उद्देश आहे की सगळ्यांनाच, तुम्ही तर ब्रिलियंट आहे, तुम्ही सगळे शार्प आहे, एकदम सगळे हुशार विद्यार्थी आहात. तुमच्याकडून जर चांगलं काम होत असलं तर गरीबाच्या विद्यार्थ्यांना सुद्धा या क्लासेसला, कारण ग्रामर शिकवत नाही, आपल्या ग्रुपला अनेक शिक्षक सुद्धा आहे, माझे ज्येष्ठ बंधू सुद्धा आहेत, मॅडम सुद्धा आहेत. विद्यार्थी मित्रांनो ग्रामर असा पार्ट आहे की बऱ्याचशे शिक्षकांना सुद्धा, विद्यार्थ्यांना तर कठीण वाटतोच पण शिक्षकांना सुद्धा वाटतोय थोडा कठीण, परंतु कठीण नाही, अतिशय सोपं. मी तर सांगतोय की जे तुम्हाला कठीण वाटेल ते मला सगळ्यात सोपं.